नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया की महाज्योती टॅब योजने संदर्भातील महत्वाची इन्फॉर्मेशन. मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांनी कॉमेंट्स मध्ये टाकलं होतं की लिस्ट कधी पब्लिश होणार आहे, त्यानंतर लिस्ट कुठे पब्लिश होणार आहे आणि सगळ्यांना टॅब मिळणार आहे का. तर या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओ मध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला या प्रश्नाची उत्तर मिळणार आहे आणि आपल्याला नेमका टॅब मिळेल किंवा नाही तर याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो या सगळ्या प्रश्नांची उत्तरे. आणि बघा मित्रांनो, आपण या वेबसाईट वर आलेलो आहे आणि या वेबसाईटचं नाव आहे महाज्योती .org.in. तर या वेबसाईट वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल खाली की माननीय संचालक मंडळ महाज्योती नागपूर यांनी मान्यता दिलेल्या उद्दिष्टानुसार प्राप्त अर्जापैकी 10वीच्या गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना टॅब वितरण करण्यात येईल आणि रजिस्ट्रेशनची जी काही डेट आहे ती वाढलेली आहे आणि ती डेट 10 ऑगस्ट 2024, म्हणजे आजची 8 तारीख आहे. अजून 2 दिवस फॉर्म भरणे सुरू असणार आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉमेंट्स मध्ये टाकलं होतं की लिस्ट नेमकी कुठे पब्लिश होणार आहे. तर मित्रांनो, याच वेबसाईट वर आपल्याला ही लिस्ट पाहायला मिळणार आहे आणि इथेच ती लिस्ट पब्लिश होणार आहे. तर लिस्ट पब्लिश होत असताना ही जी वेबसाईट आहे तर या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्याला आपण क्लिक केल्यानंतर सहजपणे आपल्याला या वेबसाईट वर येता येईल आणि याच ठिकाणी ती लिस्ट पब्लिश होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न होता की सगळ्यांनाच टॅब मिळणार आहे का. तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, एक सूचना दिलेली आहे, बघा या ठिकाणी प्राप्त अर्जापैकी 10वीच्या गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना टॅब वितरण करण्यात येईल. म्हणजे जे काही 10वीचे मार्क्स असणार आहे आपल्याला त्यानुसार एक मेरिट लिस्ट पब्लिश केल्या जाईल आणि त्या मेरिट लिस्ट मध्ये जर आपलं नाव असेल तर आपल्याला हे टॅब मिळणार आहे. त्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्याला मिळेल किंवा कसे काय, आता ते त्यांच्याकडे नेमके किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा अप्लाय केलेला आहे ते एक त्यावर पण अवलंबून आहे. आणि प्रमाणापेक्षा जर जास्त अप्लाय केला असेल तर होऊ शकते मेरिट लिस्ट मध्ये नेमके आपला नंबर कुठे बसेल त्याच्यावर अवलंबून आहे. परंतु आपल्याला जर 10वीचे मार्क जास्त असणार आहे तर निश्चितच त्या मार्कच्या आधारे आपल्याला हे टॅब मिळू शकणार आहे, अर्थात गुणानुक्रमे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे काही प्रश्न आपण विचारलेले होते तर त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी आपल्याला मिळाली असेल. फक्त एकच करायचं आहे, अजून नेमकं कधी मिळणार आहे हे या ठिकाणी पब्लिश केलेलं नाही, त्यामुळे 10 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणे सुरू असणार आहे आणि 10 ऑगस्ट नंतर या वेबसाईट वर लिस्ट पब्लिश होणार आहे. आणि जशी लिस्ट पब्लिश होईल तशी ती लिस्ट आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड करणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे आपल्याला लगेच त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.